आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर आणि या पाचोऱ्याच्या सभेत जमलेले खान्देश नगरीतले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातंग, आजच्या सभेनं निकाल दिलेला आहे उद्धवजी की पाचोरा कोणाचं। आजच्या सभेचा निकाल स्पष्ट आहे, पाचोरा हे कडवट शिवसैनिकांचं, पाचोरा माननीय उद्धव ठाकरे ह्यांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या तमाम शिवसैनिकांचं, आणि हा पाचोरा आरो तात्यांच्या नंतर या वैशाली ताईच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या आजच्या सभेनं दिलेला आहे। मला गंमत वाटते, जळगाव ही सुवर्णनगरी म्हटली जाते, सुवर्णनगरी हा संपूर्ण भाग ही खान्देशची माती, पण या सुवर्णनगरीमध्ये काही दगड निपजले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार। अरे छातीत हिंमत लागते ना, हे गद्दारांचं काम नाही, घुसून दाखवा घुसून दाखवा। अजून किती घुसायचं, इथपर्यंत घुसलो की शिवसेनेच्या नादाला लागू नका। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना, त्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्थापन केली नाही, त्यांनी ही शिवसेना महाराष्ट्राचा स्वाभिमान, हिंदुत्व, कडवटपणा, ताठकणा हे राहावं यासाठी स्थापन केली। अरे तुम्ही माती खाल्ली असेल, पण हजारो लाखो शिवसैनिक आहेत, आज या शिवसेनेशी मान राखून आहे। त्या जळगावमध्ये गुलाबो गँग स्थापन झाली, गुलाबो गँग, गुलाबो, त्या गुलाबो गँगला 200 कोटी आले लुटले, चार आहेत ना इथे, 50 50 50, या 50 50 चा बंदोबस्त आपण करू। हे इकडले हल्ली या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुतण्यांनी फार घोटाळा केलेला आहे, आणि तो घोटाळा या पाचोऱ्यात पण झाला, हा घोटाळा आपल्याला दुरुस्त करायचा आहे, आणि म्हणून आजची सभा आहे। आजच्या सभेला सगळ्यांची भाषणं झालेली आहेत, आपण ऐकली आहेत, मीही फार बोलणार नाही, आपल्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांचंच भाषण ऐकायचं आहे। मी फक्त इथे एवढंच सांगण्यासाठी उभा आहे, माननीय उद्धवजी, या जळगावर लोकसभा असेल आणि विधानसभा असतील, त्या प्रत्येक विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि फडकल्याशिवाय राहणार नाही। इतकंच बोलून मी थांबतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।